असं वाटतं की मुकेश अंबानी हे भाजपच्या किती जवळ आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही, आणि त्याच्यामुळेच ही माफी दबावाखाली दिली जाते. प्रशासन अशा पद्धतीचं डॉकेट ठेवतं. रिलायन्स जिओ ही एकच कंपनी पुणे शहरामध्ये सर्व्हिस पुरवत नाही, अनेक इतरही कंपन्या आहेत. ह्या सगळ्या मोबाईल टॉवरवरून ह्या कंपन्या कोर्टामध्ये पण आहेत. मग असं असताना एकट्या जिओवर मेहरबानी करायचं, मेहरबानी दाखवायचं काम काय? याच्यामध्ये थोडंसं आपण मागे गेलो तर असंच एक डॉकेट, एक ब्लँकेट मंजूर आहे, मागे 11 एप्रिलला स्टँडिंग कमिटीमध्ये भाजपने दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये असे अधिकार कमिशनरांना बहाल केले. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये डॉकेटमध्ये सूट तर द्यायचं ठरवलंच आहे 18 कोटीची, पण अशीच काही प्रकरणं असतील तर 25 लाखापर्यंतची प्रकरणं कमिशनरांनी करावीत, 15 लाखापर्यंतची ऍडिशनलनी करावीत, 10 लाखांपर्यंतची एचओडीनी करावीत, असे अधिकार सुद्धा मागून घेतलेत. यापुढच्या काळामध्ये भाजप फक्त पुंजीपतींसाठी आणि उद्योगपतींसाठी काम करतंय का? कारण प्रत्येकाला सूट द्यायची, तर सामान्य पुणेकराचा जर टॅक्स थकला तर त्याच्या दारापुढे ढोल बँड वाजवला जातो वसुलीसाठी. आणि दुसऱ्या बाजूला पुणे शहराची आर्थिक परिस्थिती नाहीये, 1700 कोटी रुपयाची तूट आलेली आहे, नवीन उत्पन्नाची साधनं कुठलीही हे तयार करत नाहीये, विरोधी नगरसेवकांना तुटपुंजा निधी विकास कामासाठी दिला जातोय, आणि अशा परिस्थितीत मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मेहरबानी करायचं काम काय? आणि दोन्ही वेळेचा योगायोग किती बघा चांगला आहे की मागच्या वेळी डॉकेट मांडलं त्यावेळी सुद्धा भाजपचे वरिष्ठ नेते पुणे शहरात आले होते, घाईघाईने मंजूर केलं. कालही त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शाह आले, आणि आज मुकेश अंबानीच्या 18 कोटीच्या सुटीचं डॉक्युमेंट मांडतायत. हा काही निव्वळ योगायोग नाही. भाजपनी सामान्य पुणेकरांनी आपल्याला सत्ता कशासाठी दिली आहे याचा त्यांना विसर पडलाय. हे फक्त पुंजीपतींसाठी आणि उद्योगपतींसाठी काम करतायत हे याच्यावरून दिसून येत आहे. याच्यामध्ये पैसे नाहीयेत कॉर्पोरेशनकडे, विकासाची कामं खुंटलेली आहेत अनेक ठिकाणी, हे नाहीयेत. मग उद्या ह्याच न्यायानी सर्व मोबाईल कंपन्यांनी जर परतफेड मागितली किंवा पैसे परत मापन करायचे नाहीत, भरलेले पैसे सोडून द्यायचा विषय आणि ह्याच पद्धतीने मागितले तर तिजोरीत खडखडाट होईल. म्हणजे बाकीच्या सगळ्या विषयावरती पुणे शहराच्या विकासाची गाडी मंदावेल, परंतु भाजपला याचं काही सोयरसूचक किंवा घेणं देणं दिसत नाही. त्यांना मुकेश अंबानींना खुश करायचं आहे, कारण मुकेश अंबानी खुश म्हणजे शहा आणि मोदी खुश असं समीकरण कदाचित पुण्यातल्या सत्ताधाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना वाटतंय. त्यामुळं प्रशासनावर दबाव ठेवून हे डॉकेट आणते, प्रशासन सुद्धा लंगडं समर्थन करते. मग प्रशासनाने आम्हाला सांगावं की सामान्य पुणेकर जे हेलपाटे मारतायत की भाडेकरू सोडून गेलाय पण लागलेला टॅक्स कमी करा, तो कमी करायचं डॉकेट कधी मांडणार? रिलायन्ससाठी मांडता येते, सामान्य पुणेकरांसाठी काम करायची तुमची इच्छा नाही. सामान्य पुणेकराला असं सांगता तुम्ही की तुमच्या पुढच्या बिलात ऍडजस्ट होईल, ते आता सध्या काही होणार नाही. आणि रिलायन्सला मात्र पैसे परत करायचं, खास डॉकेट स्टँडिंग पुढे येतोय, हा कसला दुट्टप्पीपणा? म्हणून याच्या मागे भाजपचंच कट कारस्थान आहे, भाजपचाच दबाव आहे प्रशासनावर. त्यामुळे असं चुकीचं डॉकेट आले, त्यामुळे आज आम्ही आंदोलन केलंय, सर्व नगरसेवकांनी आंदोलन केलंय. या पुढच्या काळात पुणेकरांना साथीनं घेऊन पुणेकरांच्या या प्रश्नासाठी आम्ही संघर्ष करू. पुणेकरांच्या बरोबरीनं भाजप काय चुकते आणि पुंजीपतींसाठी उद्योगपतीसाठी काम कसं करते हे दाखवून देऊ. आणि हे जर डॉकेट यांनी मागं घेतलं नाही तर आम्ही यांना इशारा देतो की पुढचा संघर्ष हा फार तीव्र असेल. आम्ही सभागृहात नाही रस्त्यावर संघर्ष करू, कारण आम्हाला ते डॉकेट अभिप्रेत होतं ज्याच्यामध्ये सामान्य पुणेकराला डबल टॅक्स लागलाय, त्याचा टॅक्स माफी, ज्याच्यानंतर काही लोकांच्या टॅक्समध्ये चुका झाल्या तो हेलपाटे मारतोय बिचारा, संगणकाच्या चुकांमुळे 1,00,000 रुपये टॅक्स आलाय, ज्याचा टॅक्स 5,000 रुपये यायला पाहिजे त्याच्या माफीचं डॉकेट, पण ती येत नाहीत. रिलायन्सचं मात्र मुकेश अंबानींचं डॉकेट येतं कसं ते पण अमित शाह आल्यानंतर हा आमच्या पुढे प्रश्न आहे. आणि हे खोटारडे सत्ताधारी भाजपवाले जे भ्रष्टाचाराला चटवलेले आहेत त्यांच्याकडून ह्याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा ती काय असणार आहे? त्याच्यामुळं आम्ही यांना पुन्हा एकदा इशारा देतोय की हे डॉकेट मागं घ्यावं, मान्य करू नये, अन्यथा मोठ्या संघर्षाला तयारी आमची आहे.